कॉलिंग सेहमत पार्ट 3। खोलीतील प्रत्येकाला चांगलाच धक्का बसला होता आणि ते एकदम मूक झाले होते। तेजेच्या डोळ्यातून अश्रूचा पूर सुरू झाला होता। प्रत्येक संभाव्य वळणावर धोक्यानं भरलेल्या मोहिमेत आपल्या एकुलत्या एक मुलीला ढकलण्याचा विचार हृदयभंग करणारा होता। तिच्या शरीराला गदगदून टाकणाऱ्या हुंदक्यांना तिने रोखून धरलं आणि आपले अश्रू पुसले। आपल्या हातापायातील त्राण निघून गेल्यासारखं तिला वाटलं। तिचं अवसान गळालं होतं। तिनं हिदायतला मिठी मारली आणि त्यांना अगदी घट्ट कवटाळून धरलं। आई म्हणून हिदायत यांच्या अगदी विरुद्ध निर्णय घेण्याचा हक्क तिलाही होताच, परंतु त्यामुळे हिदायत यांच्या आत्मप्रतिष्ठेला आणि अभिमानाला जोरदार धक्का बसला असता। ते जखमी झाले असते। त्याचवेळी आपल्या मुलीच्या धोक्याच्या निसरड्या डळमळीत खंदकांच्या मुखावर उभं राहिल्याचं पाहणंही तिला अवघड वाटत होतं। तिच्या पतीसाठीही असा निर्णय घेणं ही सोपी गोष्ट नव्हती हे सुद्धा ती जाणून होती। आपापल्या मनातील लढाया लढत ते दोघेही एकमेकांना मिठी मारून अगदी निश्चलपणे उभे होते। ते दोघेही परस्परांना यामुळे किती वेदना होत आहे हे अगदी पूर्णपणे जाणून होते। खिडकीबाहेर हळूहळू तिन्ही सांजा मंद गतीने पुढे सरकत होत्या। तेजस्वी प्रकाश आता रात्रीच्या मऊशार मखमलीसारख्या प्रकाशात विलीन होत होता। थँक यू तेज, तिच्या नाजूक शरीराला आधार देत हिदायत पुढे बोलू लागले। मी तुझ्यावर विसंबून राहू शकतो हे मला माहीत होतं। तिथे आलेले ते दोघं सुन्न होऊन अविश्वासानं पाहत राहिले होते। मीरने आपल्या संपूर्ण कालकर्दीत खान कुटुंबीयांनी दाखवलेल्या वचनबद्धतेप्रमाणे बांधिलकी पाहिलेली नव्हती। त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता। त्या लेदरच्या ऐश आरामी सोफ्यावर ते तसेच रेलून बसले आणि खान कुटुंबियांच्या प्रमुखाकडे आश्चर्याने डोळे विस्पारून पाहत राहिले। त्याचवेळी हिदायत त्यांच्याकडे गेले। हिदायत जवळ येत असल्याचं पाहून धक्का बसल्याप्रमाणे ते ताडकन उठून उभे राहिले। जो पुरुष आपल्या अत्यंत प्रिय असलेल्या एकुलत्या एक मुलीचा देशसेवेसाठी स्वखुशीने बळी देण्यास निघाला होता, त्याच्याशी काय बोलावं हेच त्यांना सुचत नव्हतं। हिदायतनी आपल्या जुना मित्राला मिठी मारली, मात्र नंतर त्यांनी बोलण्यास सुरुवात केली। त्यावेळी त्यांच्या आवाजात दुःखाचा आणि भावनांचा लवलेशही नव्हता। प्लीज, तुमची स्वतःची मुलगी असल्याप्रमाणे सेहमतची काळजी घ्या मीर। आता या घडीपासूनच माझी सर्वाधिक मौल्यवान गोष्ट मी तुमच्या देखरेखीखाली ठेवण्यासाठी तुमच्या स्वाधीन करत आहे। आम्ही तिला भरपूर प्रेमानं अगदी लाडाकोडात वाढवलं आहे। आम्ही ज्यावर सदैव विश्वास ठेवत आलो आहोत ते सगळं आम्ही तिला शिकवलं आहे। अशा प्रकारची मोहीम हाती घेणं हे एक तरुण मुलीसाठी धोकादायक जोखमीचं आहे, परंतु आपल्याकडे आता निवडीला वाव नाही। सीमापलीकडच्या अधिकाऱ्यांचं अकारणच लक्ष वेधून न घेता माझी जागा घेऊ शकणारी ती एकमेव व्यक्ती आहे असं मला वाटतं। शिवाय ती माझी मुलगी असल्यामुळे माझ्या मृत्यूनंतर ती माझा व्यवसाय चालवत असल्याची गोष्ट कोणालाही लगेच पटेल। मृत्यू आणि संकट तिला सावलीसारखा पाठलाग करत राहील, परंतु द शो मस्ट गो ऑन, काम सुरू राहिलंच पाहिजे। आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि आपलं मुक्कामाचं ठिकाण येईपर्यंत आपल्याला धावत राहणंही भागच आहे। हिदायत यांच्या आवाजातून त्यांच्या हेतूचा ठामपणा जाणवत होता। मीरने तिथं आपली मोहीम सिद्धीस नेण्याची घाई झालेली व्यक्ती दिसत होती। देशभक्तीपुढे आपल्या एकुलत्या एक मुलीचा बळी देण्यासही मागेपुढे न पाहणारा असा देशभक्तीनं अत्यंत भारावलेला एक सैनिक त्यांना तिथं दिसत होता। तेजेचं मन वावटळीत गरगरल्यासारखं भिरभीर होतं। त्या पुरुषांच्या पलीकडे तिची नजर गेली होती आणि खिडकीच्या बाहेर स्थिरावलेल्या अंधारावर ती खिळून राहिली होती। तिच्या सुंदर मुलीला शत्रूच्या शिबिरात ढकलून देण्याची कल्पनाही तिला सहन होत नव्हती। अल्बममधील छायाचित्रांप्रमाणे तिच्या डोळ्यासमोरून सेहमतचं बालपण तरळून गेलं। तिनं जन्म दिलेलं एक छोटंसं बाळ, नुकतंच चालू लागलेलं चौकस बाळ, प्रत्येक उलटणाऱ्या वर्षाबरोबर उत्साहानं आणि कुतूहलानं सळसळणारी एक तडफदार मुलगी। सेहमतच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावानं कशी भरून जात होती आणि नंतरच्या काळात ती एक सुंदर आणि तरीही विनम्र तरुणी कशी बनली होती ते तिच्या डोळ्यासमोरून भरभर सरकत गेलं। त्या बापलेकीमधील बंद तिला माहीत होते आणि कोणताही निषेध किंवा विरोध व्यक्त न करता सेहमत आपल्या वडिलांचा निर्णय मान्य करेल याचीही तिला खात्री होती।
परंतु या कामासाठी आवश्यक असलेल्या कठीण प्रशिक्षणात ती तग धरून राहू शकली असती का? आणि जर त्या गुप्त मोहीम उघड झाल्या असते तर त्या विचारांनाही तेजच्या अंगावर काटा उभा राहिला. तिचं मन अनेक दिशांनी धावू लागलं होतं, परंतु तरीही युक्तिवादासाठी तिला तितकंच भक्कम कारण सुचलं नव्हतं. मनाच्या खोल कप्प्यात तिच्यातील आई सर्वाधिक वाईट गोष्टींचाच अधिक विचार करत होती, आणि तिने तसं केल्यानंतर तिचं हृदय अधिकच प्राणांतिक वेदनांनी पिवटाळून निघत होतं. दरम्यानच्या काळात या सगळ्या घडामोडींपासून अनभिज्ञ आणि शेकडो किलोमीटर अंतरावरच्या नवी दिल्लीसारख्या गजबजलेल्या शहरात असलेली एक तरुणी आपल्या अंथरुणावरून आरामशीरपणे अस्तव्यस्त पडून पुस्तक वाचत होती. तिचे केस अंथरुणावर पसरलेले होते. सहमत आराम करत होती. नृत्याचे दमछाक करणारे धडे घेऊन ती नुकतीच कॉलेजमधून परत आली होती. आता तिला वाचनाखेरीज काहीही करण्याची इच्छा नव्हती. सहमतनं उत्सुकता वाढवणारा त्या पुस्तकातील पान उलटलं आणि तिच्या शेजारीत असलेल्या अलारामच्या घड्याळावर नजर टाकली. संध्याकाळची फिरण्याची वेळ टळून चालल्याचं लक्षात आल्यावर तिनं किंचित विव्हळल्यासारखा चित्कार केला. आपले लांब सडक आकारबद्ध पाय पलंगावरून हलवत बाहेर येत तिनं पायात स्लिपर घातले आणि ती स्वच्छतागृहाकडे पळाली. तिची मैत्रीण मिताली हिच्याबरोबर ती त्या खोलीत राहत होती. त्या दोघीही एकमेकींच्या वर्गमैत्रिणी होत्या आणि दोघांनाही शास्त्रीय नृत्याची आवड होती. परंतु त्या दोघींमधील साम्य इथंच संपत होतं. मिताली ही प्रसिद्धी आणि ओळख मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेनं शास्त्रीय नृत्याकडे ओढली गेली होती, तर नृत्य ही सहमतची मोठीच आंतरिक इच्छा होती, ओढ होती. तिच्या संपूर्ण शरीराच्या लयीशी समन्वय साधत तिच्या हाताच्या आणि पायांच्या हालचालीही आपोआप ओतरात, कारण तिच्या नृत्याला तिचा आत्मा दिशा दाखवत असे. नृत्य हे तिच्यासाठी दैनंदिन प्रार्थनेसारखं होतं आणि त्यामुळेच तिला परिपूर्णता लाभत असे. त्या दोघीही एकाच खोलीत राहत असल्या तरीही महाविद्यालयीन वसतिगृहांमधून बहुतेक रूममेटचे ज्याप्रमाणे एकमेकींशी अगदी दृढ संबंध असतात तसे त्यांचे नव्हते. मितालीही खुल्या मनाची, माणसांमध्ये मिसळण्याची भरपूर आवड असलेली बहिर्मुख स्वभावाची होती, तर सहमत अंतर्मुख स्वभावाची होती. लोकांमध्ये मिसळण्यास तिला भरपूर वेळ लागत असे. मिताली मध्यम उंचीची आणि अगदी गव्हाळ वर्णाची होती, तर सहमत उंच आणि गोरी होती आणि थोड्याशाही उत्सुकतेनं किंवा उत्तेजनानं तिची त्वचा एकदम लालसर बनून जात असे. मात्र तिच्या मनात जबरदस्त आत्मविश्वास असल्याचं तिच्या धाडस आणि ठामपणा दर्शवणाऱ्या गडद निळ्या डोळ्यातून प्रतीत होत असे. सहमतला पाहणं हे एखादी चालती बोलती कविता पाहत राहण्यासारखं होतं. तिची पीचसारखी गुलाबी गोऱ्या रंगाची त्वचा आणि काश्मीर खोऱ्यातील देखण्या लोकांसारखे रेखीव अवयव यामुळे तिला पाहणाऱ्यांचं भान हरपून जात असे. तिच्या हालचाली सहजगत्या होत असत आणि त्यामुळेच ती चालत नव्हे तर अलगद तरंगत चालली आहे असं वाटत असे. तिच्याकडे पाहणाऱ्या पुरुषांना ती स्वर्गातून उतरून आली आहे आणि या जगाशी तिचा काहीही संबंध नाही असं वाटत असे. तिचे मोठे हरणासारखे निळेशार डोळे ही तिच्या सौंदर्याची मोठी जमेची बाजू होती. तिच्या डोळ्यात चतुराई बुद्धिमत्ता आणि प्रसंगिक खोडकरपणा याची चमक होती. त्यामुळे अगदी साहजिकच महाविद्यालयात असंख्य मुलं तिच्या मागे होती. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुलं एकमेकांशी स्पर्धा करत असत, तर मुलींना आणि स्त्रियांना एवढ्या विनम्र सौंदर्यवतीशी कसं बोलावं तेच समजत नसत. कित्येक महिलाच्या परिसरात तिच्यासारखी देखणी स्त्री नसली तरीही तिला त्याचा गर्व नव्हता. ती जर काही करत असलीच तर गर्दीत मिसळून जाऊन आपल्या सौंदर्याची धार कमी करण्याचा प्रयत्न करत असत. अनावश्यकपणे लोकांचं लक्ष आकर्षित होऊ नये यासाठी ती जाणीवपूर्वक साधे सैलसर कपडे वापरत असे. ती नेहमीच सामाजिक कार्यक्रमांपासून आणि भरपूर मित्रमैत्रिणी करण्यापासून दूर राहत असे. ती पुरुषांना प्रोत्साहन देत नव्हती, कारण काश्मीरमध्ये तिचा कोणी बॉयफ्रेंड असावा असा अनेकांचा अंदाज होता. फक्त तिच्या जिवलग मैत्रिणींनाच हे माहीत होतं की सहमतला कोणीही बॉयफ्रेंड नव्हता. तिच्या पालकांकडे पाहून तिला असं ठामपणे वाटत होतं की प्रेम पवित्र असतं आणि ते अस्तित्वात असतं. एखाद्या दिवशी तिच्याही आयुष्यात ते येईल याविषयी तिची खात्री होती. आपण कोणत्या प्रकारच्या पुरुषाच्या प्रेमात पडू याविषयी तिच्या मनातील कल्पनाही अगदी स्पष्ट होत्या.
आपल्या स्वप्नांना ती त्याला पाहत असे. आपल्याकडे येऊन तो आपलं आयुष्य अर्थपूर्ण बनवेल, प्रेमानं आणि सामर्थ्यानं आपलं जीवन भरून टाकेल असं तिला नेहमीच वाटत असे. तिचे पाय तिला जमिनीवरून अधांतरी उचलायला लावून तो तिला अलगद स्वर्गीय विश्वात घेऊन जाईल हे तिला माहीत होतं. आपल्या स्वप्नातील पुरुषाच्या गुणांविषयीचं परिपूर्ण चित्र तिच्या मनात असलं तरीही तिच्या चेहऱ्यावरून ते बिलकुल समजत नसत. सहमतनं त्याची वाट पाहण्याचं ठरवलं होतं. तिच्या या कल्पनारम्यबद्दल तिच्या मैत्रिणी नेहमीच तिची थट्टा करत असत. परंतु ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी तो येईलच याविषयी तिची खात्री होती. पण नियतीच्या मनात काय होतं हे तिला त्यावेळी फारसं माहितीच नव्हतं. महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या वेळी नियतीनं अभिनवशी तिची ओळख करून दिली होती. त्याच्या घनिष्ठ मित्रमैत्रिणी त्याला ॲबी या नावानं हाक मारत असत. दिल्लीतील एका श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबातील तो मुलगा होता. उंच आणि बळकट शरीरयष्टीचा ॲबी एखाद्या प्रणयरम्य कादंबरीतील हिरो वाटत असे. मुली आणि महिला त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आणि त्यात नेहमीच अपयशी ठरत. त्याचा अत्यंत देखणेपणाचं काही जणी कौतुक करत तर इतर काही जणी त्याच्या बँकेतील प्रचंड पैशावर लुब्ध असत. सगळा महाविद्यालयीन परिसर त्याच्यामुळे देहबान हरपून बसलेला असला तरीही तो स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवून नेहमीच वर्गात शेवटच्या बेंचवर बसत असे. तिथं बसून नोट्स घेण्याऐवजी ॲबी सतत एकाच कल्पनेने भारलेल्या आपल्या हृदयात उंचबळणाऱ्या भावना कवितेच्या रूपात कागदावर उतरवत असे हे मात्र कोणालाही माहिती नव्हतं. त्याची ती कल्पना होती देखणी अप्राय असलेली सहमत. तिच्या स्वर्गीय सौंदर्यानं तो पूर्णपणे भारून गेला होता आणि नेहमीच तिचं वर्णन तो एक अनोळखी शहरात आपली ओळख हरवून बसलेली काश्मीरी राजकुमारी असं करत असे. आपल्या या राजकुमारीवर तो उत्कट प्रेम करत होता परंतु कधीही तिच्यापर्यंत पोहोचण्याचं धाडस तो गोळा करू शकला नव्हता. त्याऐवजी तो आपल्या भावनांचा महापूर त्याच्या कवितांमधून वाहू देत होता. तो महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षात शिकू लागला तोपर्यंत त्याच्याजवळ या कवितांचा अगदी प्रभावी वाटावा एवढा मोठा संग्रह जमा झाला होता. त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहत असताना सहमत त्याला अनेकदा पकडलं होतं. इतर लोकांच्या नजरांमुळे ती अस्वस्थ होत असली तरी ॲबीचे कटाक्ष वेगळेच होते. त्याची नजर तिच्या आत्म्यापर्यंत झिरपत होती आणि तिच्या उत्तराचा शोध घेत असल्यासारखी भासत होती. त्याला तिच्या स्वारस्य होतं हे सहमत अंतप्रेरणानं जाणून होती. तिलाही त्याच्याविषयी तसंच वाटत होतं. परंतु कोणत्याही गोष्टीची घाई करायची नाही असं तिनं ठरवलं होतं. एके दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास सहमत नेहमीप्रमाणे जवळच्या बागेत फिरायला गेली होती. करड्या निळ्या आकाशात केशरी सूर्याच्या रंगछटा पसरल्या होत्या. सहमतनं ट्रॅकसूट घातला होता आणि ती झपाट्यानं चालत होती. त्या बागेतील आपल्या नेहमीच्या जागी उभा राहून झाडाच्या मागं लपून नेहमीप्रमाणे जॉगर्स ट्रॅकवरून भराभरा चालत जाणाऱ्या आपल्या राजकुमारीकडे ॲबी अनिमिष नेत्रांनी पाहत होता. अचानक सहमत थांबली. तिच्या वाटेत कसला तरी अडथळा आला होता आणि त्यावरच ती झुकली होती. ते काय होतं ते पाहता यावं म्हणून ॲबीही थोडा पुढे झुकला. तिथं एक छोटंसं खारीचं पिल्लू होतं आणि सहमतचा त्याच्यावर पाय पडणार होता. तिने हळूवारपणे त्या पिल्ल्याला उचललं आणि इतर चालणाऱ्यांच्या पायात येऊ नये म्हणून त्याला अगदी प्रेमानं एका झुडपाच्या बाजूला ठेवून दिलं. त्या प्राण्याला सहजपणे आपल्या बोटांनी नाजूकपणे हाताळताना तिचे डोळे प्रेमानं आणि हळूवार भावनांनी चमकत होते. त्या दोघांमधील बंध नक्कीच बळकट असले पाहिजे कारण त्या छोट्याशा खारीनं त्याच्या हातातून सुटण्याची थोडीशीही धडपड केली नव्हती. ॲबीच्या दृष्टीनं ते सगळं एखाद्या रम्य स्वप्नासारखं होतं. त्याचा गळा दाटून आला होता. तिच्या गडद महागीन केसांतून सूर्यास्ताच्या वेळचे किरण परावर्तित होत होते आणि त्यामुळे ती एखादी देवदूत असल्यासारखी दिसत होती. आपण मंत्रमुग्ध झालो आहोत असंच त्याला वाटत होतं. याआधीही अनेक प्रसंगाच्या वेळी तो सहमतचा बराच काळ विचार करत राहिला होता. त्याच्या धर्माहून तिचा धर्म खूपच वेगळा होता. तो एका कट्टर हिंदू कुटुंबातून आला होता आणि त्यामुळे कदाचित त्याच्या नात्याचे गंभीर सामाजिक पडसाद उमटले असते.
परंतु क्षणभरासाठी त्यानं सारं काही बाजूला ठेवलं. त्याला एका ठाम सत्याची जाणीव झाली होती आणि ॲबीनं तेव्हाच एक निश्चय केला. एकतर त्यानं सेहमतबरोबर विवाह केला असता किंवा तो कायमचाच आयुष्यभर अविवाहित राहिला असता.